अय्यांना मिरॅकल गेल्या वर्षी आपण बघितलं तर अय्यांना कमाल केली होती, अप्रतिम कामगिरी करत चॅम्पियन बनले होते. 55,000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी प्राप्त केलं होतं. तर उपविजेता संघ आपण बघितलं तर गेल्या वर्षी अत्यंत दर्जेदार कामगिरी करत अय्यान रॉयल चेंबूर या संघाविरुद्ध आपण पाहिलं होतं रियाज इलेव्हन बाळकेश्वरला उपविजेता संघ ठरला होता. त्याला मॅच चालू करा कारण घड्याळकडे आपण बघितलं तर वेळ थांबणार नाहीये. 15 मिनिटाची वेळ तुम्हाला दिली आहे. 14:13 म्हणजे 2:13 झालेत. हा दुसरा सामना मैदानावरती सुरू होतोय. बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी आपल्याला पाहिजे आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये 1-2-4 असा हा जो फॉर्मॅट आहे, या फॉर्मॅटमध्ये आपण पाहिलं तर फारसं आपण चौकार षटकांची आतषबाजी बघायला मिळेल. संयम अतिशय महत्त्वाचा आहे आणि तुमची चांगली गोलंदाजी क्षेत्ररक्षण देखील अतिशय महत्त्वाचं आहे. बॅटिंग तर तुम्हाला करायचीच आहे आणि सकारात्मक बॅटिंग करणं गरजेचं आहे. आज या विकेटवरती आपण बघितलं तर लेग ब्रेक गोलंदाजी खूप चांगले चेंडू पळत आहेत. आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानावरती करीन आणि आशिष आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज देखील आपण पाहूया. त्याला जास्त वेळ झाला. पंचामाला घड्याळ दाखवत आहेत. अजित निकम यावेळेला घड्याळ दाखवत आहेत. वेळ जास्त होतोय. सामना सुरू करा. एक पावलबद्ध षटक देखील अत्यंत महत्वाचं आहे जे तुम्हाला दुसऱ्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये घ्यायचे. बॅटिंग पावर प्ले 55,000 रुपयासाठी ही लढत आहे. दोन्ही पंच मैदानावरती नियम समजावून सांगत असताना सामना मिरेकल व्हॉइस अय्यान मिरेकल व्हॉइस ही टीम मैदानावरती दाखल आहे आणि तो वडाळा संघ मैदानावरती बॅटिंग करत असताना दोन्ही आघाडीचे फलंदाज करण आणि आशिष गोलंदाजी मार्कवरती. आशिष यावेळेला स्ट्रायकर एंड आहे तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आदित्य आपल्या कुटुंबातलं पहिले षटक टाकण्याकरता सज्ज असेल. हे षटक अत्यंत महत्वाचं आहे. प्रेक्षकही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत कारण आज रविवारचा दिवस आहे. यान मिरेकल व्हॉइस आघाडीचे दोन्ही बॅटर यावर सज्ज बॅटिंग करण्याकरता. आशिष स्ट्रायकर एंडला नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज करण आदित्यचा पहिला चेंडू. ओ नो बॉल. खूपच आपण बघितलं विकेटच्या बाहेर आहे. नो बॉल न म्हणजे मिस्टर एस्टन यावेळेला सुरुवात झाले आणि फ्रीजचा इशारा करत असताना आपण पाहू शकता अजित निकम यांना. फटका खूप चांगला आहे. सुंदर पद्धतीने ड्राईव्ह केला चेंडू. 2 धावा येतील. व्ही मध्ये खेळलाय त्यामुळे यावेळेला पाहूया काय घडलंय. पंचांचा इशारा तर एकच आहे. 1 धाव मिळेल. एकेरीने धावसंख्या पोचली 2 ओव्हरवरती. फ्रीटवरती यावेळेला अप्रतिम ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला आशिषच्या बॅटमधलं. ही बट चेंडू टॅप केलाय. अंडरआर्म क्रिकेट तुम्हाला खेळत तर टॅप करता आले पाहिजेत. टॅप करायचं आणि गॅप निघा अत्यंत महत्वाचं. या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. सुंदर बॅटिंग करत असताना आशिष धावपैकी धावा 4. अगेन मिरेकल बॉईज आणि सनराईज रेनबो वडाळा या दोन माध्यमवर संघामध्ये प्रतिष्ठेची लढत आपण या ठिकाणी पाहतो आहे. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. तमाम क्रीडा शौकीनांचं देखील हार्दिक स्वागत. चांगला चेंडू अप्रतिम चेंडू खोलभर टप्प्याचा. यामुळे लेट झाला बॅटर यामुळे चेंडू ट्राय करत असताना आणि चेंडू बॅटची आतली कट घेतो. स्कोर लेगच्या दिशेने गेलाय. धावपळका धावा 5. स्ट्रायकरींना फलंदाज करण. पहिल्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. ओ चेंडू आतमध्ये आलाय. टर्न झालाय वळलाय परंतु लेग स्टंपच्या खूपच बाहेर आहे. पंच दोन्ही फेल होतात आणि सांगतात की चेंडू स्वेअर आहे. धावपळका धाबा 6. आदित्य गोलंदाजी मार्कवरती सज्ज. यावेळेला चांगला चेंडू आहे. अप्रतिम टप्पा पडल्यानंतर थोडा खाली राहतोय. कुंडेज पटवरती टप्पा पडलाय. ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर असलेला चेंडू आहे. अगदी पाचव्या स्टंपवरती लेग ब्रेक ऑफ ब्रेक याचं मिश्रण करण्याचा प्रयत्न होतोय मैदानावर. आणखीन एक चांगला चेंडू. बॅट चिकट फलंदाज बाद. करणला रन करता आले नाहीयेत. आदित्यने त्याचा बळी घेतलाय आणि यष्टी रक्षण अप्रतिम होतोय. पहिला गडी यावेळेला बाद. पहिला मोहरा टिपण्यामध्ये यश मिळते आदित्यला. पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला देतोय. शाळेचा पहिला दिवस, पहिला पाऊस, पहिलं प्रेम आणि आदित्यसाठी पहिली विकेट. आणि एकत्र आता हा सामना खेळता स्पर्धा खेळता त्यावेळेला मिळाला तुम्हाला पहिला विजय अत्यंत महत्वाचा आहे. धावपळकर धावा 6. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय ऋतिक अजित निकम याच्यासाठी ओळखले जातात. 1-2-2 चा अतिशय दमदार आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय.
या बल्ल्याच्या डुक्केभरच्या दिशेनं अत्यंत सुंदर फटकाबा आणि टॅपचे फटके आपल्याला पाहायला मिळतात. अनेक दिग्गज खेळाडू आपण पाहणार आहोत या स्पर्धेच्या दरम्यान. पहिल्या षटकाचा खेळ, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळीकडे एकूण डबा 7-1 कडे बाद झालाय. अर्थात करंच्या रूपानं तो आपला भोपळा फोडू शकले नाही. आदित्यला पहिलं यश मिळालं. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना आपण जर बघितलं तर जी धावसंख्या, निश्चितच एक मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं होतं. 6 चेंडूमध्ये 7 धावांत 1 गडी बाद झालाय. 15 मिनिटाची वेळ तुम्हाला दिलेली आहे. मैदानावरती जास्त चर्चा होणार नाही याची काळजी घ्या. टीम मीटिंग करू नका. कर्णधार आपल्या गोलंदाजासाठी बोलू शकतो, परंतु जर 6-7 खेळाडू एकत्र आले तर वेळ जाईल. त्यामुळे वेळ अत्यंत महत्वाची आहे. घड्याळाचा काटा कोणासाठी थांबणार नाहीये. आफ्टर 1 ओव्हर स्कोर द 7 लॉस ऑफ 1 विकेट. आणि गोलंदाजी मार्क वरती आता ऋषी. ऋतिक वरती देखील सर्वांच्या नजरा आहेत. अत्यंत महत्वपूर्ण खेळाडू. आणि आता बॅटिंग पावलाचा इशारा झालाय. पंचांनी बॅटिंग पावलाचा इशारा केलाय, त्यामुळे खेळ आणि आता क्षेत्ररक्षण जे आहे पूर्णपणे बदल. तर एकच खेळाडू सीमारेषेवरती आणि बाकी सर्व खेळाडू हे बॉक्समध्ये आतमध्ये सर्कलमध्ये असतील, अगदी बॉलरच्या थोडंसं पुढे असतील. हा या ठिकाणी अंडरआर्म क्रिकेटमधला आणखीन एक आमूलाग्र बदल पाहतोय. बॅटिंग पावलाचा इशारा झालाय पंचांकडून. जय अंबेमाता टीम प्रेझेंट. अंबेमाता चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम, अतिशय दर्जेदार असं क्रिकेट आपण यापूर्वी देखील पाहिलेलं आहे. बक्षिसांची खैरात काढायची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. व्यक्तिगत जवळजवळ 10 पारितोषिकं, त्याचबरोबर विजेता आणि उपविजेता, पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी 55,000-33,000 रुपयाचं पारितोषिक. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या संपूर्ण स्पर्धेला. शानदार असं आयोजन. सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे आज दिवसभर प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. बच्चे कंपनी आमच्याबरोबर जॉईन झालेली आहे, आपण या मंचावरती पाहू शकता. आणि आता बॅटर ऋतिक आशिष हे दोन्ही बॅटर मैदानावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ऋषी. पावलपेचे अत्यंत महत्त्वपूर्ण षटक आहे. बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी, बॅट आणि बॉलमध्ये द्वंद्व मैदानावरती पाहण्याची संधी तमाम प्रेक्षकांना. टेनिस क्रिकेट .in आणि ट्रिपल 8 माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण. अगदी बघा डोळ्याच्या समोर एक खेळाडू, दोन्ही बाजूला ऑफटमच्या बाहेरचा चेंडू छान पद्धतीने खेळलाय. छोटू चांगला होता, फटकाही चांगला होता. धावपळीकावरती धावा होत आहेत 1-8. आशिष ज्याच्यावरती पूर्णपणे कॅमेरा असेल. श्री अंबामाता चषक 2024 मुगबाटमध्ये गिरगावमध्ये हा क्रिकेटचा खेळ रंगतो आहे. राऊंड विकेट मारा केलं जाते गोलंदाज ऋषीकडून. चांगला छोटू लेग ब्रेक केलाय, टर्न केलाय लॉगॉनमध्ये. बघूया काय घडलंय. 2 धावा मिळतील. अप्रतिम फटका ज्याची आवश्यकता पावल पडली त्यासाठीच घेतलाय. धावांची भूक वाढले. धावपळकरती 19 धावा होत आहेत. 9 पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. दुसऱ्या षटकामध्ये ऋषी गोलंदाजी करतोय. 2 मात्र प्रसंग दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना वडाळा टीम प्रथम बॅटिंग करत असताना धावपळकर धाबा 10. राऊंड विकेट मारा केला जातो ऋषीकडून. आता पहिल्या 2 चेंडूंचं काय घडलंय तर 3 धावा आलेत. पहिल्या चेंडूमध्ये कबरमध्ये एक चांगला फटका, त्यानंतर एक अत्यंत सुंदर फटका त्याने खेळला होता लॉंग ऑनमध्ये. आशिष महत्वपूर्ण खेळाडू. फटका चांगला आहे, सुंदर आहे, परंतु यावेळेला काय घडलंय. हो दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि तितकंच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. पॉझिटिव्ह क्रिकेट मैदानमध्ये, सकारात्मक क्रिकेट मैदानावरती चेंडू ड्राईव्ह केला होता. लॉंग ऑनमध्ये क्षेत्रक्षण, पॉवर प्ले ऑन आहे. आणि यावेळेला 1 धाव मिळते फलंदाज आशिषला. धावपळकावरती 10-11 नेल्सन आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. आता जबाबदारी असेल यावेळेला ऋतिकची. फारशी उंची नाही आहे त्याच्याकडे, परंतु दर्जेदार बॅटिंग तो करू शकतो आणि टॅलेंट प्रचंड आहे. ऋषी गोलंदाजी मार्कवरती सज्ज. पॉवर प्ले ऑन. यस दरम्यान ओ खूप चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर गिरकी घेतोय. चंद्रकांत शेट्टी याच्या भाषेत म्हणायचं झालं तर फिरकी घेतोय आणि त्यांचं आगमनही झालेलं आहे. अगदी थोड्याच वेळ ते मंचावरती दाखल होतील. खूप चांगला गोलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो ऋषिक. आणखीन एक अप्रतिम लेग ब्रेक, सुंदर गोलंदाजी. पावल प्रेमध्ये गोलंदाजी करायचे ते देखील आव्हान असतात आणि आता ती आव्हानं पेलवत असताना ऋषी अप्रतिम मारा करतो. धापलका धबा 11. राऊंड विकेट मारा केला जातो आहे. जास्त कौतुक झालं चंद्रकांतचे, जास्त कौतुक झालं कदाचित. पहिले 2 चेंडू ऑफटमच्या बाहेर होते, 1 चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे आणि त्यामुळे व्हाईट बॉल त्याच्या हात होता. समांतर धावा येते, अवांतर धावपल करतील. 19 धावा 12. षटक अत्यंत महत्वाचं आहे. राऊंड विकेट मारा केला जातो आहे ऋषीकडून. सामोरं जाईल फलंदाज ऋतिक. हे अत्यंत महत्वाचं षटक आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. पावर प्ले ऑन.
अप्रतिम चेंडू आणि यावेळेला हलक्या त्याने कबरच्या दिशेने खेळला. एक धावे ते एक क्रिया धावेने धावसंख्या पोहोचली ती 13 दोन षटकांचा खेळ पॉवर प्ले समाप्त झालेला आहे. धावपलकावरती 6.5 सरासरीनं धाव आहेत त्या 13. स्पर्धा सम्राट म्हणून आत्ताच हरीश पांड्या सरांनी ज्यांचं उल्लेख केलाय, अगदी क्रिकेटमधला मधुराबाद चंद्रकांत शेट्टे सरांचं या ठिकाणी शुभ आगमन मंचावरती होत आहे, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आज 4 समारोचक आहेत, सागर मोरे आहेत, व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सर आणि त्याचबरोबर चंद्रकांत शेट्टे. मैदानावरती 2 खेळ समा 2 समाप्तीनंतर धावपळ धावा 13. प्रथम बॅटिंग करत असताना सनरायझ रेनबो वडाळा मिरेकल बॉयज अर्थात मिरेकल बॉयज चॅम्पियन टीम मैदानावरती 2 धाव सरासरीचा जर विचार केला तर 6.5 आहे. 1:13 सुनील गोरंदाजी मार्कवरती सज्ज. सुनील अपने बोलिंग मार्क पर गया. सामना करेंगे रितिक. स्कोर 13 रन 1 विकेट के नुकसान पर सनराइज रेनबो वडाळा. और ये पहली गेंद बहुत महत्वपूर्ण होगी. अच्छा शॉट, बेहतरीन स्ट्रोक था यहाँ, बिल्कुल अपवर्ड विरस स्टंप पर गेंद थी. गेंद को खेल दिया वाइड इंच लॉन्ग ऑफ क्षेत्र में. खिलाड़ी तय ना जब तक ये गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बैटर ने 1 रन मुकम्मल किया. ऋतिक पहुंच चुके 2 स्कोर इसी के साथ 14 रन. एक तरफ आशीष की कोशिश बिल्कुल रंग ला रही, बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं अपनी टीम के लिए. अंबामाता चषक 2024 का आज का ग्रैंड फिनाले का दिन है और 10 मुकाबले खेले जाने रहे हैं जाने वाले हैं. बहुत महत्वपूर्ण ये मुकाबला खास करके गेंदबाज सुनील के लिए. पहली गेंद पर अच्छा स्ट्रोक था, टाइमिंग बहुत ही बेहतरीन, आवाज बहुत मीठी आई थी. स्कोर 14 रन स्कोर बोर्ड पर है. ओवर की बात करते ये 3रा ओवर है, 4 ओवर का मुकाबला और 3 ओवर के लिए आपके लिए 15 मिनट का समय दिया गया है. सुनील अपने बोलिंग मार्फत यार बहुत अच्छी गेंद, बिल्कुल मिडल स्टंप से ऑफ स्टंप के बाहर जाते हुए लेग ब्रेक गेंद थी. बल्लेबाज रक्षात्मक तरीके से खेलना चाहते थे, बीट हुए विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. रन बनाने का कोई मौका नहीं है. बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन सुनील द्वारा. सामना करेंगे बल्लेबाज आशीष कबर इस कबर. ज्यादा लेग स्टंप के बाहर गेंद और टिप्पा खाने के बाद घुमाव जरूर मिला लेकिन टिप्पा काफी लेग स्टंप के बाहर था. व्हाइट बॉल का इशारा. स्कोर इसी के साथ 15 पर पहुंच चुका है. सनराइज रेनबो वडाळा की टीम बल्लेबाजी कर रही है और इस बार लेग ब्रेक गेंद बहुत बढ़िया तरीके से मिडल स्टंप से ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद गुडने स्पॉट पर टिप्पा खेला था. थोड़ा लेट खेले, गेंद को पॉइंट क्षेत्र में खेल दिया बल्लेबाज आशीष ने. और 1 रन लेने का मौका है दोनों बैटर के पास. इसे सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा 16/16. सुधीर गेंदबाजी कर रहे सामने बल्लेबाज ऋतिक. ऑफ साइड पर ज्यादा खिलाड़ी है और बढ़िया गेंद थी. लेग ब्रेक एक बार फिर मिडल स्टंप से ऑफ स्टंप के बाहर गेंद हल्का सा अपील विकेट कीपर ने किया लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है. एक्सीलेंट बॉलिंग बाय सुनील. अच्छा टर्न कर रहे हैं. लेग ब्रेक गेंदबाजी. स्कोर रुका हुआ 16. सुनील अपने बोलिंग मार्ग पर तैयार. इस बार बहुत बढ़िया तरीके से पॉइंट क्षेत्र में खेल दिया. आगे गेंद थी. अच्छा मिश्रण कर रहे, पहले लेन बॉल और उसके बाद में आगे वाइड यॉर्कर. सुंदर गेंदबाजी और अच्छे सोच के साथ, सकारात्मक सोच के साथ बल्लेबाज ने खेल दिया. स्कोर 17. 1-2 की आवाज अजीत निकम. पद्मनाथ प्रभु अजीत निकम बहुत ही स्पेशल अंपायर माने जाते हैं और खास करके अंडर आर्म क्रिकेट में. 17 आखिर गेंद शेष, दोनों के लिए होगी विशेष. ओ क्या बात है, लेग स्टंप पर टिप्पा खाने के बाद गेंद ऑफ स्टंप के बाहर है. विकेट कीपिंग बहुत बढ़िया. बल्लेबाज आशीष यहां बीट होते हुए चकमा देते हुए गेंद विकेट कीपर की तरफ. हल्का सा अपील, कोई नुकसान नहीं है. ओवर समाप्त 3 ओवर के बाद रन संख्या 17. 17 ऑन द बोर्ड. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळ का धावा 17. बारह मिनट का समय समाप्त हो गया है तो बिल्कुल आपके पास 3 का समय बचा हुआ है. 15 मिनट में आपको 3 ओवर पूरे करने, 12 मिनट का समय समाप्त हुआ. स्कोर ने यह जानकारी हमें दी है तो ये भी आपको एक बार फिर ध्यान में रखना है. वक्त जो है ना बिल्कुल किसी के लिए रुकने वाला नहीं है. 12 मिनट का समय समाप्त होगा.
बारा मिनट का समय चला गया, वक्त जो है बिल्कुल रेत की तरह फिसलता हुआ। आपके टू आपके थ्री ओवर नाउ स्कोर 17। आखिरी ओवर हरीश कैप में गेंद, सामना करेंगे ऋतिक। बहुत इंपॉर्टेंट पारी के अंदर तीन पर बल्लेबाजी करते हुए और ऑफ साइड पर चार खिलाड़ी, ऑन साइड पर दो खिलाड़ी है ऋतिक के लिए। ऑफ टर्न के बाहर गेंद, नो बॉल का इशारा, गेंद कवर क्षेत्र में चली गई, छोटी गिनती समय मिला और फ्रीड का इशारा करते हुए अंपायर। वैसे अगर देखिए तो ऑन साइड पर तीन खिलाड़ी, ऑफ साइड पर चार खिलाड़ी तैनात है ऋतिक के लिए। स्कोर 19-19। घूमता हुआ हाथ अंपायर का, देखिए ये घूमता हुआ हाथ, अंपायर ने सुदर्शन चक्र घुमाया है। क्या बल्ला घूमेगा, दे घुमा के खेलने का मौका है बल्लेबाज के पास ऋतिक। स्कोर 19 ओवर तीसरा प्रगति पर, राउंड विकेट गेंदबाजी हो रही है। शॉट बिल्कुल बढ़िया खेले लेकिन बहुत ऊपर से। स्कोर 20, कदम का इस्तेमाल किया, लेग ब्रेक गेंद थी, गेंद के पीस तक नहीं पहुंच पाए, थोड़ा सा अभिप्रम बॉडी गेंद को खेल दिया और काफी लेग स्टंप के बाहर चले गए थे। जो लाइन है लाइन के ऊपर से गेंद चली गई है, फ्रीड का ज्यादा फायदा बल्लेबाज से ऋतिक नहीं उठा पाए। हरीश अपने पूरी मार पर तैयार, आखिरी ओवर निर्णायक ओवर का खेल मैदान के अंदर मैदान पर चल रहा है। स्कोर 20 रन फिलहाल सनराइज रिम्बो वडाला पहले बल्लेबाजी करते हुए। समय आपको ज्यादा नहीं लेना है, राउंड विकेट गेंदबाजी हो रही है। ऑफ साइड पर चार खिलाड़ी, ऑन साइड पर फिलहाल तीन खिलाड़ी। टर्न बिल्कुल बाउंस है, टैप किया, समय तो थोड़ा सा जरूर मिला था, बहुत बढ़िया तरीके से गेंद को टैप किया था, लेग स्टंप के ऊपर टिप्पा खाने के बाद बिल्कुल उछाल लेती भी, ऑफ टर्न के बाहर जा रही थी। तो छोटे कद के बल्लेबाज है ऋतिक, बैकफुट पर इंतजार किया, शरीर का संतुलन अच्छा बनाया और गेंद को वाणिज्य लंका क्षेत्र में खेल दिया था। स्कोर इसी के साथ 21-21। हरीश गेंदबाजी कर रहे, सामने बल्लेबाज आशीष, आखिरी ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी, दोबारा गेंद को टैप करते हुए बैकफुट पर पॉइंट क्षेत्र में बल्लेबाज आशीष। स्ट्राइक रोटेट कर, इस मुकाबले में अभी तक कोई चौका नहीं है, वैसे कोशिश दोनों तरफ से जारी है लेकिन आने वाला समय बताएगा कि कौन किसके ऊपर भारी है। लैबो आपका स्वागत है। स्कोर नाउ 22। राउंड विकेट गेंदबाजी हरीश द्वारा और एक मशहूर खिलाड़ी लैबो दिवेश पारवे के बारे में बिल्कुल चर्चा हुई। ऑफ टर्न के बाहर अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद थी, टिप्पा खाने के बाद नीचे रही है, 22 का इशारा और बिल्कुल पहले मिडल और लेग स्टंप पर गेंदबाजी की और उसके बाद में देखिए आगे गेंद है। अच्छा मिशन, अच्छा मिशन करते हुए हरीश, बल्लेबाज लेग स्टंप के बाहर जा रहे थे ये देख लिया था, टेलीग्राम मिल गया था हरीश को। सुंदर गेंदबाजी, कंधे थोड़ा ऊपर जाते हुए, शोल्डर बिल्कुल आप देख सकते हैं हरीश के। ना स्कोर 23 रन, विकेट कीपिंग इतनी अच्छी नहीं रही है, इसी गेंद को आपको गैदर करना था। सुनील भाई बोल रहे भाई एक बार फिर बढ़िया कर रहे हैं आप काम। राउंड विकेट गेंदबाजी हो रही है, ऑफ साइड पर चार खिलाड़ी, ऑन साइड पर तीन खिलाड़ी। शॉट अच्छा है, टाइमिंग बढ़िया, टैप किया, दो रन मिलेंगे। लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात थे, उनके सर के ऊपर से गेंद बिल्कुल चली गई है और उड़ी उड़ी जाए, बिल्कुल उनके सर के ऊपर से गेंद चली गई। स्कोर इसी के साथ 25 पर पहुंच चुका है, 25। आखिर गेंद शेष इस पारी की, अंबामाता चषक 2024, बहुत ही बेहतरीन आयोजन, शानदार खेल मैदान के अंदर, राउंड विकेट गेंदबाजी हरीश। बैकफुट चले गए, गेंद को टैप किया कवर क्षेत्र में। अंडरआर्म क्रिकेट 1-2 का फॉर्मेट 1-2-4 का फॉर्मेट है और बैकफुट पर जाके बहुत बढ़िया तरीके से गेंद को टैप किया कवर क्षेत्र में। आखिर गेंद पर सिंगल, स्कोर अगर देखो तो 26-27 रनों का टारगेट है। जय अंबे माता चषक 2024 के इस प्रतियोगिता में अब दूसरा मुकाबला आप देख रहे हैं, 27 प्राप्त है लेकिन जब वो पर्याप्त है वो आने वाला समय बताएगा। इंटरेस्टिंग मैच है जिसकी अद्भुत कहानी बताने के लिए हमारे साथ कॉम्बॉस में जुड़ने वाले हैं एक स्वीट वॉइस ऑफ क्रिकेट मिस्टर चंद्रकांत शेट्टी।
स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम मुंबईतील मानाची आणि प्रतिष्ठेची अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा खऱ्या अर्थाने मराठी संस्कृतीचं माहेरघर असणाऱ्या गिरगावमध्ये पार पडली जाते. श्री अंबामाता चषक 2024 पावसाळी क्रीडा स्पर्धा आणि या पावसाळी क्रीडा स्पर्धेचे वेद अख्ख्या महाराष्ट्राला लागलेले आहेत. मुंबईची आन बान शान क्रिकेट आहे आणि त्यातल्या त्यात हेच क्रिकेट जर अंडर आर्म असेल मुंबईकरांना थोडंसं जास्त आवडतं. आणि आज मुंबईकर या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. टेनिस क्रिकेट .in वर या स्पर्धेला यूट्यूबवर देखील प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर पाहत आहेत. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर या मानाच्या स्पर्धेमध्ये एका बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहिलं मिळते सनराईज रेनबो आणि दुसऱ्या बाजूला मिरॅकल बॉईज सलामीची जोडी सचिन आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर दर्शन कामटे मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळते. त्याचबरोबर जर पाहिलं तर RM रेनबो या संघाला खूप मोठा इतिहास आहे आणि सनराईज रेनबो हा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. अंडर आर्म क्रिकेटमधील एक दर्जेदार खेळाडू आणि ज्या खेळाडूच्या नावाने संघ गेली कित्येक वर्ष ओळखला जातोय तो म्हणजे प्रज्ञेश शिंदे आणि कंपनी. अय्यान मिरॅकल आणि दुसऱ्या डावाला ज्यावेळेला सुरुवात होईल पहिलं षटक घेऊन दाखल होतील दादर परिसरातील एक दर्जेदार खेळाडू दुसऱ्या बाजूला अंधेरीचा असा खेळाडू ज्यालाही आम्ही गेली कित्येक वर्ष दर्जेदार बॉक्स क्रिकेट खेळताना पाहिलंय ते फलंदाजीसाठी येत आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर दर्शन कामटे आहेत आणि विजयासाठी जर पाहिलं तर धावांचं लक्ष असणार आहे ते 27 24 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. परंतु हे अंडर आर्म क्रिकेट आहे हे बॉक्स क्रिकेट आहे इकडे मोठ्यातल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होतो आणि छोट्यातल्या छोट्या धावसंख्या देखील पाठलाग होताना पाहायला मिळत नाहीत. त्यामुळे या मॅच मध्ये एक वेगळी मजा येईल. आपल्याकडे क्रिकेटचा खेळ आनंद देतो तो ओराम असेल तर अंडर आर्म असेल तर लेदर बॉल असेल तर टेनिस बॉल असेल तर रबर बॉल असेल तर प्लास्टिक बॉल असेल तर उन्हाळ्यात असेल तर पावसाळ्यात असेल तर हिवाळ्यात असेल तर दिवसा असेल तर आणि रात्री सुद्धा असेल तर सध्या आपण पाहतोय रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट. पंच अजित निकम आपल्या अनोख्या शैलीमध्ये दिसून देण्यासाठी ओळखले जातात. या स्पर्धेशी त्यांचंही एक वेगळं नातं राहील. असं एकही मैदान नसेल आणि मुंबईतील असा एकही रस्ता नसेल ज्या रस्त्यावर बॉक्स क्रिकेट खेळलं गेलेलं नाहीये.
देशातील मोठमोठ्या संघांसाठी देखील दर्जेदार लेदर बॉलचं क्रिकेट बरोबर टेनिस बॉलचं क्रिकेट खेळताना देखील आम्ही दर्शन यांना पाहतो. क्या बात आहे, अजित सर बरेच महिने झाले होते आवाज ऐकून. यावेळेला आपण पाहताय हा बॉल एका धावेमध्ये परावर्तित केलाय आणि धाव संख्या जर पाहिली तर पहिली ओव्हर संपल्यानंतर संख्या झाली होती एक विकेट माघारी परतली आहे चार धावा. अंडरआर्म क्रिकेटचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे अंडरआर्म क्रिकेटमध्ये कमी असतो, जागा छोटी असते, परंतु आनंद मोठा असतो. आणि हाच मोठा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक देखील इकडे आलेले आहेत आणि या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी सगळेच उत्सुक आहेत, लहानांपासून मोठ्यांपर्यंत, अगदी बच्चे कंपनी देखील, कारण ही उद्याचं भवितव्य आहे, उद्याची पिढी आहे आणि उद्याचे क्रिकेटर देखील आहेत आणि ते देखील या ठिकाणी आवर्जून या क्रीडा स्पर्धेला पाहण्यासाठी उपस्थित आहेत. वर्षातून एकदा येणारा हा सोहळा खऱ्या अर्थाने मुगभाट पुन्हा एकदा चर्चेत येतं ज्यावेळेला ही स्पर्धा येते. गिरगाव मुंबईचं हृदय देखील म्हटलं जातं. गिरगाव बदललंय, यावेळेला बॅकफुटला गेले, आणखीन एक बॉल एका धावेमध्ये परावर्तित केला. पूर्वीच्या चाळींचे टॉवर झाले, परंतु मराठी माणूस तेव्हाही आणि आजही या गिरग्यावर राज्य करतो. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी पहिला गणेशोत्सव नक्की सुरू केला तो याच गिरगावामध्ये. आणि गिरगावची खरी ओळख जर पाहिलं तर अलीकडे निर्माण झाली आहे ती म्हणजे गुढीपाडव्याच्या शोभायात्रा. यावेळेला चांगला फटका येताना पहिला मिळतोय दोन धावांसाठी. धावसंख्या जर पाहिली तर दोनने पुढे जात असताना पहिला मिळते ती म्हणजे सात धावा धाव फलकावर. रेनबो संघाचे पारंपरिक खेळाडू अगदी राजू शामला यांना देखील आम्ही या ठिकाणी पाहतोय. यस, हर्षल वापिलकरला देखील पाहतोय. आशिष हा देखील एक युवा खेळाडू आहे आणि याने देखील गेल्या काही वर्षात जबरदस्त परफॉर्मन्स दिलाय. समोर आहे आदित्य. यावेळेला पुढे सर सामले स्ट्रोक खेळलाय, तिकडे चेंडूची फेकी केली अतिशय चपळतेने. नक्कीच या टीम मध्ये क्षेत्ररक्षणाच्या जोरावर आपली जागा बनवणारा खेळाडू त्याचं नाव हर्षल वापिलकर. कारण बऱ्याचशा स्पर्धांमध्ये अगदी आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर सामने जिंकून देताना देखील आम्ही त्यांना पाहिलंय. लालबागवरून समीर मावळे आवर्जून मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहिले, त्यांचंही स्वागत. यावेळेला चांगला बॉल पाहिला मिळाला, धाव घेण्याचा प्रयत्न, अपघात झालाय. एक मोठी विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते, धक्का बसतोय मात्र त्या ठिकाणी आदित्यांच्या. माता चषक आपण पाहतोय. यावेळेला कंट्रोल केलं या स्ट्रोकला, समोर पाठवलंय, तिकडे एक धाव मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर आता 9 जाते. विजयासाठी जर पाहिलं तर 27 धावांचा पाठलाग करायचा आहे. दोन संघांमध्ये बलाढ्य संघांमधील लढत पाहायला मिळते. विशेष म्हणजे प्रत्येक संघाला दिला गेलेला गणवेश. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये खूप कमी अशा स्पर्धा आहेत जिथे संपूर्ण किट दिलं जातं. त्यापैकी ही मानाची जयंबे चषक देखील आपल्याला पाहायला मिळते. श्री अंबामाता चषक मुखभाट गिरगाव
पॉवरफुल बॅटिंग करावी लागेल, धावा कराव्या लागतील. हार मानून चालत नाही, क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला लढावं लागतं, झुंज द्यावी लागते. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. अगदी वर्ल्ड कपची मॅचेस आठवा ना. जे फटके या ठिकाणी पद्धत आहे, या स्पर्धेची एक ओळख आहे. आणि आता बॅक टू बॅक दोन बॉलवर प्रथमेशने दुहेरी धावसंख्येचे फटके खेळलेत. 13 धावा झाल्यात, 14 धावांची आवश्यकता अजूनही आहे, 10 बॉलचा खेळ बाकी आहे. ओहो, नो बॉल. आणि समीकरण मात्र पुन्हा बदलत आहे. धावसंख्या 14 म्हणजे 13 धावांची आवश्यकता अजूनही आहे. वेगात बॉल टाकलाय, तिकडे अडवलाय बॉल, अडवलाय बॉल, धाव नाही मिळणार. यतिराज देवरुखे म्हणजेच बाबू, टर्फ क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूच्या नावाचा बोलबाला आहे, परंतु स्वतःला सिद्ध करण्यासाठी सज्ज आहे आज मानाच्या स्पर्धेत. हो, इकडे जर पाहिलं तर वेग दाखवला, त्यानंतर जर पाहिलं तर व्हाईट बॉल पंचांनी आपले हात फैलावले, आणि धावसंख्या जर पाहिली तर 15, म्हणजे अजूनही जर पाहिलं तर धावांची आवश्यकता 12 आहे. 9 बॉल 12, मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. अय्यान मिरॅकल एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे सनराईज रेम्बो, यांच्यातील ही लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला दर्शन कामटे, दुसऱ्या बाजूला प्रज्ञेश शिंदे, यांच्यातील लढत आपल्याला पाहायला मिळते. मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा. श्री अंबा माता चषक, मुगभाट, गिरगाव, मुंबई. या वेळेला टॅप केलाय, आणखीन एक बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. वा 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 वा, चांगली बॅटिंग या ठिकाणी होताना पाहायला मिळते. मॅचला जिंकण्यासाठी यतिराज समोर जर पाहिलं तर प्रथमेश. ओहो, यावेळेला बॉल टप्पा पडतोय आणि त्यानंतर गरकन वळतोय, परंतु व्हाईट बॉल आहे. आणि धावसंख्या जर पाहिली तर पुढे गेलीये 18. 8 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी, कमबॅक करावं लागेल. ओहो, चांगला बॉल, चांगला बॉल, परंतु त्यावर धाव घेण्याचा प्रयत्न एक या ठिकाणी केला गेला. आणि धावसंख्या जर पाहिली तर एकने पुढे जात असताना धावून पोहोचते ती म्हणजे 19 धावा. अजूनही जर पाहिलं तर 7 बॉल आणि 8. अजित सरांचा 1-2-go आवाज आजूबाजूच्या सगळ्याच गल्ल्यांमध्ये गेला असेल. यावेळेला टप्पा पडतोय, बॉल काहीसा खाली राहतोय आणि मॅच मधील चुरस कायम आहे. धावफलक जर पाहिला तर 19 6 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी आता धावांची आवश्यकता आहे ती 8 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त चुरस मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल.
दोन बलाढ्य संघांमधील बलाढ्य अशी मॅच पाहिला मी इथे बलाढ्य अशा स्पर्धेमध्ये श्री अंबा माता चषक. पहिला बॉल समोर खेळतायत, थांबवलाय, एक धाव मात्र तिकडे मिळणार आहे. समीकरण पुन्हा बदलत आहे. कंपल्सरी चेस आहे ना, विकेटवर आहे ना, यस ठीक आहे. समीकरण बदलत आहे. अजूनही जर पाहिलं तर 5-7 मंदार, समोर जर पाहिलं तर विशाल आहेत. एक चुरशीची मॅच, मोठी स्पर्धा, प्रचंड वेगातील बॉल मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. व्हाइट बॉल घोषित केला जाईल. समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळत आहे. कधी मॅच इकडे तर कधी मॅच तिकडे. अय्यान मिरॅकल, एका बाजूला मिरॅकल अय्यान, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सनराइज रेम्बो, यांच्यातील प्रचंड संघर्ष पाहायला मिळतोय. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 5 बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. चुरस 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 आणि प्रचंड चुरस, आणि हेच पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर होते. हो, क्रिकेट आहे, आणि क्रिकेट जरी बॉक्स असेल, क्रिकेट जरी रबर बॉल असेल, क्रिकेट जरी रस्त्यावर असेल, क्रिकेट डांबरी रस्त्यावर असेल, क्रिकेट पावसाळ्यातील असेल, मजा तर आहे. यावेळेला टॅप केलाय, बॉल जातोय समोर आणि धावसंख्या 2. आणि आता जर पाहिलं तर मॅच आली आहे 4-4, संपलेली नाहीये मॅच, संपलेली नाहीये. आता इकडे जर पाहिलं तर अय्यान मिरॅकलच्या खेम्या थोडासा आवाज येऊ लागलेला आहे, परंतु मॅच टीम नाहीये. सनराइज रेम्बो सुद्धा एखादा डॉट बॉल त्यांना सुद्धा मॅच मध्ये घेऊन येईल. मोठमोठ्या संघांचं प्रतिनिधित्व मंदार सावंतने देखील केलंय, आज दाखवावं लागेल आपल्या टीमसाठी. 4-4, प्रचंड घमासान, क्रिकेटचा थरार आणि थरार नाट्य गिरगाव नगरीमध्ये रंगताना पाहायला मिळत आहे. मंदार, कमी गतीचा बॉल, कंट्रोल स्ट्रोक खेळला तिकडे, एक धाव घेतली गेली. समीकरण बदललं, 3-3. काळजाचे ठोके मात्र आता धगधग 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 करतील. अशा प्रकारची मॅच इकडे होताना पाहायला मिळत आहे, कारण टीम कोणतीही जिंकू शकते. जो चुकी करणार तो मात्र स्पर्धेच्या बाहेर जाईल. इकडे जिंकायचंय, चुकीला माफी नाहीये. जास्त ब्रेक घेऊ नका, आयोजकांच्या सूचना आहेत. तर जर मॅच टाय झाली तर विकेट ग्राही आहेत बरोबर, आणि विकेट थोडे जास्त गेल्यात बरोबर, यस यस, म्हणजे कंपल्सरी करायचे आहेत, यस. जबत मॅचच्या दिशेने एका बाजूला प्रथमेश आहेत, एका बाजूला मंदार आहे. अंडर आर्म्स क्रिकेट मुंबई, वेगवान चेंडू आला आणि तिकडे एक धाव मात्र मिळते. 2-2, मॅच संपली नाहीये, टाळ्या होऊन जाऊ दे त्या मॅच साठी सुद्धा. उत्कंठा वाढली आहे सगळ्यांचीच, कोण जिंकणार या मॅचला. गिरगाव नगरीमध्ये एक चुकी, मॅच जिंकील प्रतिस्पर्धी संघ. 2-2 आवश्यकता. श्री अंबा माता चषक आपण पाहतोय. मानाची स्पर्धा जिंकण्यासाठीचे प्रयत्न आहे. 2-2. मंदार, विशाल, चांगला बॉल टॅप केलाय, तोही जाईल समोरच्या दिशेने. आणि आता 1-1. मॅच गेली आहे शेवटच्या बॉलवर, परंतु संपलेली नाहीये. या लहान मुलांचा आवाज थोडासा कमी येतोय, जराशी जोरात आवाज झाला तर बरं होईल. आपल्या टीमला पाठिंबा, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात द्या. 1-1. एका बाजूला मिरॅकल, मिरॅकल अय्यान, अय्यान मिरॅकल एका बाजूला, दुसऱ्या बाजूला टीम पाहिलं मी ते सनराइज रेम्बो. 1-1. मॅच सुरुवात करून चालत नाही, शेवट करावा लागतो. शेवटचा बॉल हा खूप महत्वाचा असतो, आणि शेवटच्या बॉलचं दडपण बॉलरवर असतं, बॅटरवर असतं, फिल्डरवर असतं, प्रेक्षकांवर असतं, कॅप्टनवर असतं, सगळ्या खेळाडूंवर असतं. आणि आता पाहायचंय 1-1. एका बाजूला विशाल आहेत,
एका बाजूला विशाल, एका बाजूला मंदार. शेवटच्या बॉल वर रंग सामना पाहायला मिळतोय. कोण जिंकेल या मॅचला? एक बॉल एक रन. एक रन तरी करावीच लागणार आहे. पाहूया या एका बॉलवर एक धाव काढली जाईल. बॉलर सरस होईल की बॅटर सरस होईल? विशाल की मंदार, मंदार की विशाल? शेवटचा एक बॉल, एका धावेची आवश्यकता. कोण जिंकेल ही मॅच? पावसाळी क्रिकेट आहे मुंबईची. आन बान शान असणार आहे. अंडर आर्म क्रिकेट आहे. गिरगाव इकडे जर पाहिलं, हो काय झालंय? शेवटच्या बॉल वर एका धावेची आवश्यकता असताना काय अफलातून क्षेत्ररक्षण. चांगला बॉल पाहायला मिळाला आणि म्हणून क्रिकेट मध्ये बॉल पर्यंत काही होऊ शकतं त्याचं उदाहरण इकडे पाहायला मिळालं. शेवटच्या बॉल वर रंगलेली मॅच जिंकली आहे सनराइज रेव प्रज्ञेश शिंदे आणि कंपनी. यस पद्मनाभ प्रभू सर.